జై మహారాష్ట్ర మిత్రులు, మనకి జై మహారాష్ట్ర మిత్రులు. काय होते तर आम्ही कुठं आलोय माहिती आहे का? आम्ही आज आलोय प्रियाताईंच्या घरी आंब्याच्या सीझन मधला पहिला आमरस खायला. तर तुम्ही सगळे या आमरस खायला. पहिला आता ह्या दोघी तिकडं आमरस बनवायला लागलेत. दिदे पाय कुठं चाललाय तुझा? हा आमरस खायला या सगळ्यांनी. इकडं चपात्या चालल्यात. हे बघा आम्ही कोल्डेस केलंय मटकीचं. कोल्डेस म्हणजे कोरडस केले आम्ही. आता कोरडस काय माहित नाही मला. कोरडस काय खायला घालायला लागले नंतर सांगते. कोरडस म्हणजे काय आणि जेवण करताना तिला सांगते. आम्ही आलो इथं आणि लय दिवसात आलोय असं वाटायला लागले. रोज तर पकडले एक कपकी आता इथं घरी जाऊन शिरगुरम्याची तयारी करायची आहे. आता चपात्या चालल्या त्या. चपात्या झाल्यावर चपात्या झाल्यावर पापड करायचे, भजी करायच्या. रक्षणा मॅडम पहिल्यांदाच आलेत आमच्या घरी. काय पण फेकती या येत नाही सहसा माझ्या घरी. घरी येत नाही पण बाहेर रोज असतो आम्ही. फक्त घरी येत नाही ती. संदीप कॉर्नर रोज असतो आम्ही. आणि संदीप कॉर्नर मध्ये रोज काय खातो? आईस्क्रीम खातो, पाणीपुरी खातो. काय चाललंय मग तुमच्या सगळ्यांचं? काय आमरस चपाती केली की नाही सगळ्यांनी? आणि कसं किलो होतो आंबा? 200 रुपये किलो आंबा चालू आहे. आता आंब्याचा रेट खूप वाढलेत त्याच्यामुळं खावं का नाही असं झालंय. पण तोंड आंबे आणलेत पण ती विकणारी आंबेवाली म्हटली पुढच्या रविवारपासून स्वस्त आंबे खाणार आहे. कारण की ती माझी मैत्रीणच आहे. काय का? हा कस कस गरीबाचं नुकसान करू नाही ना. आपण पण गरीबच आहे. हो बा तेवढं पण आहे. काय झालंय मग मित्रांना? अजून मला लय जणांच्या कमेंट आल्या होत्या तुमचं डेली रुटीन दाखवा, डेली रुटीन दाखवा. वेळ असतो कोपरी येतो एवढा डेली नाही काढायला. कधी काढायचं सांगा की? वेळ नाही एवढा. त्याच्यामुळे जास्त डेली रुटीनचा व्हिडिओ लवकर अपलोड करील किंवा नाही हे सांगू शकत नाही तुम्हाला. पण नक्कीच प्रयत्न करेल डेली रुटीनचा व्हिडिओ अपलोड करायचा. आणि तुम्ही ज्यांना यूट्यूब चॅनल खोलला नसेल त्यांना नक्की यूट्यूब चॅनल खोला. मी ह्यांना बी खोला लावलाय. किती वाईट झालं वॉईस? हा किती झालं? 1K. हा तर ह्यांचं पण 1K वाईस झालं. आणि हळूहळू हळूहळू पूर्ण होतील 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर. एवढं तुम्ही पार केलं की तुम्ही जिंकला. जिंकला का नाही? आपण किती कष्ट घेतले हो यूट्यूब चॅनलसाठी. लय कष्ट घेतले आम्ही. एवढं कष्ट घेतले की नाही सांगू शकत. पण तुम्ही लोकांनी साथ दिली त्यामुळे लवकरात लवकर मॉनिटायझेशन झालंय. आहे का नाही? हा हिचं खूप लवकर झालं. तर आज आम्ही गेलो होतो बँकेत खातं ओपन करायसाठी. अगोदर HDFC बँकमध्ये चौकशी केली. HDFC बँकच्या फॅसिलिटी खूप चांगल्या आहेत. त्या बँक पण खूप चांगली आहे. पण तिथं सेव्हिंग खातं काढायचं म्हटल्यावर कमीत कमी 5000 रुपये ठेवावं लागतं सेव्हिंग खात्याला. आता नियम चेंज झाल्यात ना त्याच्यामुळं. आणि त्याच्यामुळं म्हणजे गरीब लोक तर एवढं अफोर्ड करू शकत नाहीत की 5000-5000 रुपये देऊन म्हणजे सेव्हिंग म्हणजे ज्यांना काढायचं त्यांना HDFC मध्येच काढावं असं मला वाटतं. कारण HDFC च्या बँकच्या फॅसिलिटी भरपूर आहेत. तुम्हाला क्रेडिट कार्ड वगैरे सगळं भेटतं तिथनं. आणि ATM वगैरे पण चांगलं त्यांच्या फॅसिलिटी पण. पण मी नाही 5000 होता अवेलेबल नव्हतं माझ्याकडं. म्हणून त्याला चेक पण लागतो. 5000 काय अवेलेबल केलं असतं कुठनं पण. पण त्याला चेक लागतो. ते कॅशमध्ये पैसे घेत नाहीत कारण आता फ्रॉड हे जास्त आलंय ना. त्याच्यामुळे चेक मग आता चेक कुठनं आणायचं? त्याला आणखीन 15 दिवस घालवायचं. मग त्याच्यासाठी नाही. मग त्याच्यामुळं मी महाराष्ट्र बँकेत खातं खोललं. आणि महाराष्ट्र बँकेत काय 100 रुपयात खातं खोलून झाले. आता फक्त उद्या ज्याला पासबुक भेटत आणि स्विफ्ट कोड मेन महत्त्वाचा स्विफ्ट कोड आहे. तो स्विफ्ट कोड मला उद्या जाऊन विचारायचा आहे बँकेत की स्विफ्ट कोड काय आहे ते. कारण बँक डिटेल्स टाकताना स्विफ्ट कोड खूप महत्त्वाचा असतो आहे आपल्याला. तुम्हाला जर काढायचं असेल खातं तर महाराष्ट्र बँकेत काढा. कारण त्याचं चार्जेस खूप कमी येतं. कारण पैसे येताना डॉलरमध्ये येतात आणि नंतर न कन्वर्ट इंडियनमध्ये रुपीजमध्ये कन्वर्ट होण्यासाठी चार्जेस पडतात. पण महाराष्ट्र बँकेचं कसं आहे कमी चार्जेस आहेत. हाय का नाही? हां त्याच्यामुळं महाराष्ट्र बँकेचं परवडल.
आणि ज्याला फॅसिलिटी भरपूर हव्यात त्यांनी HDFC मध्ये काढावा असं मला वाटतं. बाकीच्या पण आहेत बँका, नॅशनलाइज बँकमध्ये म्हटलं तर महाराष्ट्र बँक खूप परवडती, तर महाराष्ट्र बँकेतच काढा तुम्ही सगळ्यांनी असं मला वाटतं. आणि लवकरात लवकर यूट्यूब चॅनल खोलला नसेल तर लवकरात लवकर खोला आणि एक छोटासा प्रयत्न करा. जर तुमचं व्हिडिओ व्हायरल झालं तर तुम्ही आज लाखोचे करोडोचे मालक बनाल असं मला वाटतं. तर तुम्ही पण लोकांनी लवकरात लवकर यूट्यूब चॅनल खोलायचा प्रयत्न करा. मी ह्यांना तर घोडा बसवलंय, आता घोडा फक्त बळवायचा आहे का नाही बस. बाकी काही नाही, कुणाचं काय डोक्यात घ्यायचं नाही अजिबात. कोण काय म्हणते, कोण काय कमेंट करते, कोण काय करते, ज्याला काय काम नसतं ना ते अशी काय पण कमेंट करते, त्यामुळे कमेंटकडे अजिबात लक्ष देऊ नका. कारण काही फरक पडत नाही आपल्याला कोणी काय बोललं तर, काय फरक पडून घ्यायची गरज चालली. आज सोशल मीडियामुळे बऱ्याचशा लोकांचे जीवन खराब झाले आपल्याला माहिती ना आपण कसे. दुनियाला साबित करून दाखवायची काही गरज नाही आपल्याला की आपण कसं आहे काय आहे. ज्याला जी तोंडाला येईल ना ती बोलणारच. आणि सगळेच लोक चांगले असतात असं नाही, त्यातले एक दोन तरी खराब भेटते त्याचा आपल्याला. त्यामुळे लई विचार करायचा नाही यूट्यूब चॅनल लोक घेतात कशासाठी माहिती का आपल्याला की यूट्यूब चॅनल खोलला की मला असं बोलत्या मला तसं बोलत्या लोक भेटतात. पण तुम्ही लोक भिवू नका आणि यूट्यूब चॅनल खोला लवकरात लवकर. खोलून पुढची प्रोसेस पण करा, होईल महिना दोन महिन्यात. तरी पण तुम्ही सगळ्यांनी खोलावं अकाउंट असं मला वाटतं आणि लवकरात लवकर खोला. सांगा की खोलायला नक्की खोला, खूप छान आहे या. आणि घरगुती काही पण तुम्ही टाका युट्यूबवर, म्हणजे जे लोकांच्या उपयोगीचं असेल ते नाही का, तुम्हाला लोक लाईक करत असतील तर तुम्हाला जे वाटते ते तुम्ही टाका. पण थोडं टाकत राहावा आणि थोडासा वेळ द्यावा लागतो बरं का ह्याला. असं नाही की कुठली गोष्ट लगेच सहजासहजी होती. आम्ही पण लई प्रयत्न केलेत. आम्ही बारामती फलटण राजाळे इतकं हेल्पट घातल्यात प्रत्येक डॉक्युमेंटसाठी. आणि हेल्पट घालायला माझं पॅन कार्ड राहिलं होतं घरी आणि व्हेरिफिकेशनचा मला मेल आला की तुम्ही पॅन कार्ड जमा करा. मी माझ्याकडे झेरॉक्स होती पॅन कार्डची, मी तिला टाकून पॅन कार्ड म्हटलं आता हाय झेरॉक्स तर कशाला मग घरी जायचं ओरिजिनलसाठी. पण ते ॲक्सेप्टच करत नाही. ओरिजिनल पॅन कार्ड लागतं, ओरिजिनल पॅन कार्डचा डायरेक्ट कॅमेऱ्यातून फोटो घ्यावा लागतो तरच ते व्हेरिफिकेशन पूर्ण होतं. 2 दिवस माझं व्हेरिफिकेशन पेंडिंग पडलं होतं का तर मी झेरॉक्स दिली होती म्हणून झेरॉक्स चालत नाही. ओरिजिनल पॅन कार्डचं डायरेक्ट स्कॅन करावं लागतं. त्याच्यामुळं मग मी कामावर आणि मग मी ह्यांना घरी लावलं. मग ह्यांना मम्मीकडून घेऊन आल्या, मला दिलं, मग मी स्कॅन केलं. तर अशी कोणतरी एक जवळ अशी मैत्रीण ठेवा तुमच्या की जेणेकरून ती तुमच्या लय उपयोगी पडल हाय का नाही. अशी माझ्याकडे जशी माझी आहे तशी माझ्या. तर अशी एक जीवनात कोणतरी जवळ ठेवा की जेणेकरून ती बिना स्वार्थाची तुम्हाला साथ देईल. आणि मला तर लई साथ दिली पहिल्या जशी मी इकडं आली आहे तेव्हापासून ते आत्तापर्यंत आम्ही सोबत आहे आणि आमची ओळख फक्त आणि फक्त इंस्टाग्रामवरून आहे. तर चला बाय बाय मित्रांनो, आता अमृत चपाती खातो तुम्ही पण या खायला.